सकाळ सकाळ शुभ सकाळ, कस काय मंडळी, मजेत ना? पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. सकाळ सकाळ शुभ सकाळ बोलतायत तेही तुम्हाला. आता वॉक कम्प्लीट करून रिटर्न घरी जातीये. कोंबडी पळाली तंगडी दर लंगडी घालायला लागली. कोणच नसतं सकाळी, असे एकके दुःखे तिक्के असे खूप कमी जण असतात सकाळी सकाळी वॉक करताना. काळो खेळ बघितलंच. आता वाजले आहेत 5:45. सकाळी सकाळी जे आपण वॉकला निघते ना, तेव्हा माझा ना एक फायदा होतो माहिती आहे का, सगळ्यात मोठा म्हणजे मला पक्ष्यांचा किलबिलाट. आय हाय 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 हाय, वा वा, पक्ष्यांचा जो किलबिलाट असतो ना ऐकायला, मला तो खूप जास्त आवडतो. थोडासा उशीर झाला की एका बाजूने चंद्रही दिसतो, एका बाजूने सूर्यही दिसतो. चंद्र पण असतो असं बघत असतो, आता मी जातो आता मी जातो, आणि सूर्य बोलतो आता मी येतो आता मी येतो, असं करून शुभ सकाळ बोलत असतो. चला आता वॉक करते, गप्पा खूप झाल्या, लवकर घरी पोचायचंय. वॉकला जाऊन आली, कपडे बदलले, आता जरा मस्त फ्रेश वाटते. सकाळी सकाळी वॉकला गेल्यावर कसं थोडंसं अजून एनर्जी वाटते आणि असं फ्रेशनेस वाटतो. आणि सकाळी सकाळी जो पक्ष्यांचा किलबिलाट असतो ना तो ऐकल्यानंतर तर अजून अजून मला भारी वाटतं बघा. म्हणून थोड्या वेळ का होईना मी जातेच वॉकला. मागच्या वेळेस मी मम्मारचे तुम्हाला काही प्रोडक्ट दाखवले होते, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ते प्रोडक्ट मागवले पण होते आणि त्याच्यापैकी बऱ्याच जणांचे कमेंट होते की ताई छान आहे ते प्रोडक्ट, आम्हाला आवडले. मला इंस्टाग्रामवरती पण बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या होत्या, मेसेज केले होते की ताई छान आहे तसं प्रोडक्ट आम्ही वापरले आहेत. मम्मारची एक नवीन रेंज आलेली आहे फोमिंग फेस वॉशची. त्यामध्ये दोन व्हेरियंट आहेत, एक आहे ॲपल सायडर व्हिनेगर फोमिंग फेस वॉश आणि दुसरा आहे उपटन फोमिंग फेस वॉश विथ टर्मरिक अँड सॅफ्रॉन. मी गेल्या 10 दिवसापासून वापरते उपटन फोमिंग फेस वॉश विथ टर्मरिक अँड सॅफ्रॉन. हे बघा, हे असं आहे, मला ना हे लई आवडतं बघा, हे असं उघडायचं आणि असं किती मऊ आहेत ना हे बाबा. चला आता मी तुम्हाला फेस वॉश करून दाखवते. फोमिंग फेस वॉशमधलं जे उपटन फोमिंग फेस वॉश आहे ना, ते माझं फेवरेट आहे. तुम्हाला सांगते, हे वापरल्याने माझी स्किन आहे ना हेल्दी आणि नरिश होते. आता हे वापरायचं कसं ना ते दाखवते तुम्हाला मी. यामध्ये जी हळद आहे, हळदीमुळे स्किन आपली ग्लोईंग होते आणि युथफुल दिसते, तजेलदार होते स्किन. यामध्ये जे सॅफ्रॉन आहे, सॅफ्रॉनमुळे जे पिगमेंटेशनचे डाग असतात ते नाहीसे होतात, जे डार्क स्पॉट येतात तेही नाहीसे होतात. यामध्ये जे नीम ऑइल आहे ते स्किन डॅमेज होण्यापासून आणि बॅक्टेरियल ग्रोथ होण्यापासून वाचवते. हा फेस वॉश चेहऱ्यावरती जे एक्सेस ऑइल असतं तेही काढून टाकतं. तुमच्यापैकी बरेच जण विचारतात की त्यांच्या तुझी स्किन एकदम ग्लोईंग आहे, तर त्याचं कारण हेच आहे की मी हे फेस वॉश वापरते आणि त्याच्यावर माझी स्किन एकदम अशी ग्लोईंग राहते आणि स्किनचा जो टोन आहे तो देखील इव्हन राहतो. मला हे फेस वॉश खूप आवडतं आणि हे फेस वॉश वापरलं ना की मला एकदम असं फ्रेश फील होतं. यामध्ये एक ॲपल सायडर व्हिनेगर फोमिंग फेस वॉश आहे, तो पण खूप चांगला आहे, त्याच्यामुळे स्किन प्रोटेक्ट होते आणि नरिश होते. मम्मारचे सगळे प्रोडक्ट 100% नॅचरल इन्ग्रेडियंट्स पासून बनवले आहेत आणि क्रुएल्टी फ्री आहे. मम्मार पेटा सर्टिफाईड आहे आणि ही इन्व्हायरमेंट फ्रेंडली काम करते. मम्मारचे तुम्ही कोणते प्रोडक्ट जेव्हा विकत घेता तेव्हा तुमच्या प्रत्येक खरेदीमागे एक झाड जोडलेले असते आणि यांचं असं गोल आहे की 2025 पर्यंत 1 मिलियन झाडे लावणार आहेत. किती मस्त गोष्ट आहे. सो आपण पण आपलं एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन करूया आणि एक वस्तू विकत घेऊया की जेणेकरून आपलं देखील त्यामध्ये इन्व्हायरमेंटसाठी आपलं एक कॉन्ट्रीब्युशन होईल. हे प्रोडक्ट जर तुम्हाला मागवायचे असतील तर मम्मारच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जावा आणि Ranjita202 हा माझा कोड वापरा, त्याच्यावरती तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल. तसेच हे प्रोडक्ट नायका, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यावरती देखील उपलब्ध आहे, तुम्ही तिकडनंही मागू शकता. मग वाट कसली बघताय, पटकन 20% डिस्काउंट आहे, घेऊन टाका मम्मारच्या ऑफिशियल वेबसाईटवरून. आणि हां, वापरा आणि मला कमेंट करून सांगा बरं का कसं वाटलं तुम्हाला हे फोमिंग फेस वॉश. हे प्रोडक्ट मागवण्यासाठी त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, सो तुम्ही त्याच्या थ्रू देखील मागू शकता. आंघोळ करायची, पहिली आंघोळ करायची आहे, नाश्ता बनवायचा आणि मग निघायचं पण बरं का. चला आता आंघोळ वगैरे झाली, आता मी बनवणार आहे आज कांदे पोहे. आईने सांगितले की आज कांदे पोहे खायची इच्छा आहे, म्हटलं ठीक आहे जो हुकुम मेरे आका, म्हटलं आज कांदे पोहे बनवूया. आणि मग ओबीच्या बाबांना सांगितलं की आज आपण थोडीशी रेसिपी पण टाकूया कांदे पोहे कसे बनवायचे ते. म्हणून ओबीचे बाबा आज कॅमेरा घेऊन उभे राहिले आहेत किचनमध्ये आणि आईंना घेऊन जायचे मला कोरोनाची लस देण्यासाठी, त्यामुळे थोडीशी घाई आहे. तुम्हाला दाखवतेच मी कांदा पोहे. आणि कांदा पोहे वगैरे खाऊन झाले, नाश्ता करून झाला, कारण की त्यांनी सांगितलं येताना हेवी नाश्ता करून या तुम्ही. पोहे संपलेत. ओबीच्या बाबांनी काल मला विचारलं सामान काय आणायचं, मग त्यामध्ये मी सांगितले होते पोहे आण, त्यांना पोहे आण सांगितलं आणि असं सांगितलं होतं की लाल पोहे पण घेऊन ये, लाल पोहे पण घेऊन ये. मग त्यांनी फक्त लाल पोहे आणले, जे आपले दुसरे नॉर्मल पोहे असतात ते आणलेच नाही. पण नशीब का कल्याणीच्या बाबांनी पाठवले होते ना पोहे, ते होतेच. म्हटलं आता ऑलरेडी सगळं कापून वगैरे ठेवलं होतं, म्हटलं चला आता हेच पोहे घेते पोहे बनवण्यासाठी. ॲक्च्युअली ना हे जे गावचे पोहे असतात ना ते अजून चविष्ट लागतात. चला आता रेसिपी बघूया. कांदे पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य, पोहे घेतलेले आहेत मी 2 वाटी,
आपले घरगुती गावचे पोहे. घरगुती पोहे बरं काय हे बघा. मिरची पोपटी मिरची घेतलेली आहे म्हणून थोडीशी जास्त घेतली आहे, कारण की तिखट नाही होणार ना. आणि मी अशी अख्खी काटवली त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे, कारण छोटे तुकडे केले तर ओवी खाते मग तिला तिखट लागतं, मग ती खाणं ठेवून देते तसंच, म्हणून मोठ्या कटिंग करून ठेवले. शेंगदाणे कच्चे शेंगदाणे आता हे मी तळून घेणार आहे. कढीपत्ता, कांदा, कांदा बारीक चिरलेला आहे म्हणजे मीडियम चिरला आहे, एकदम पण बारीक नाही चिरला आहे. बटाटा तुम्हाला तर माहिती आहे आम्ही सगळेजण बटाटा लावायला, म्हणजे बटाटा हा असलाच पाहिजे. हे बघा छोटे छोटे तुकडे केले आहेत बटाट्याचे पातळ. कोथिंबीर, हळद, मीठ, साखर आणि मोहरी राई आणि तेल. आता अगोदर मी हे थोडेसे पाण्याने धुवून घेते पोहे. बस हे पाणी काढून टाकायचं. ह्याचं हे कसे घरचे पोहे आहेत ना, ह्याला जास्त नाही भिजवायचं, नाही तर मग ते एकदम मऊ होऊन जातात. लोखंडी कढई घेतलेली आहे मी. तुम्ही तुमची नॉनस्टिक कढई घेऊ शकता, घरात जी कोणती कढई असेल ती घेऊ शकता, पण मी ब्रेकफास्टसाठी लोखंडी कढईच वापरते. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे तळून घेते, थोडेसे असे वरच्यावरती फ्राय करून घेते. तळून झालेले आहे, थोडं लालसर झाले आहे, मी काढते. जास्त ठेवले तर जास्त लालसर येते, करपले की चव नाही लागत ना. आता यामध्ये मी राई टाकली, राई जरा तडतडली, मिरची, कांदा, कांदा शिजत असताना त्यामध्ये बटाटा टाकते, तुम्ही शिजू कांद्याबरोबर बटाटा पण शिजे म्हणून. आता कांदा आणि बटाटा शिजायला थोडासा वेळ द्यावा लागेल आपल्याला. आता मी टाकते कढीपत्ता, घरचा कढीपत्ता बरं का, बाल्कनीमध्ये झाड लावलं आहे कढीपत्त्याचं, म्हणून थोडा थोडाच वापरते कारण की छोटंसंच झाड आहे ना. आता ह्याला थोडा वेळ वाफेवर शिजू दे. हे असं झाकण ठेवते आणि वाफेवर शिजेल, आता स्लो गॅस करून ठेवते 2-3 मिनटं. बटाटा शिजला पाहिजे ना, कांदा तर आपल्याला लगेच शिजे, पण बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो. अरे किती येतो. चेअर्स. चांगला बटाटा शिजला आहे बघा, शिजला बटाटा. ते हे शेंगदाणे हे पण टाकते, त्यामध्ये शेंगदाणे टाकले. आता हळद टाकते. हळद मी तुम्हाला एकच चमचा दाखवली होती तिकडे, पण एक चमचा अजून घ्यायची आहे, कारण की आमचा छोटासाच आहे ना चमचा. आता टाकते पोहे. हे बघा पोहे कसे चिटकले, ते घरचे पोहे आहेत ना, थोडेसे असे चिटकणार असते. आपले विकतचे पोहे असतात ना बाहेरचे, ते स्वस्तिकचे पोहे असतात ना, ते असे चिटकत नाहीत. हे कसे घरचे असतात, पातळ असतात, एकदम छोटे छोटे असतात, म्हणजे त्याचे तुकडे होतात. मग चवीला कुठले चांगले, चवीला तर हेच चांगले. मला कांदा पोहे असेही आवडतात, त्याच्यामुळे काय प्रश्नच येत नाही. बघा अजिबात तेल नाही आहे पोह्यांना, बघा एकदम ड्राय आहे. कारण की ना कांदा पोहे कसे म्हटलं की हेल्दी ब्रेकफास्ट असतो, त्यामुळे ना त्यामध्ये जास्त तेल टाकायचंच नाही. पण तुम्हाला सांगू, लोखंडी कढईमध्ये जर तुम्ही करायला घेतलेत ना तर नाही होणार तेलकट, थोडंसं कमी तेल वापरायचं आणि करायचं, छान होतात आणि चव पण एकदम भारी लागते बघा. साखर, मीठ, तर हो गया अभी. आता यामध्ये मी कोथिंबीर टाकते. ओलं खोबरं असेल ना तर तेही टाकायचं, ते पण छान लागतात. माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं, आता नाही आहे बाबा, काही तरी ते बघतो. तुझ्या मला वाटतं मी काय खोटंच बोलते. झाले आपले कांदे पोहे तयार. चलो डन, तयार. चलो अभी खाना खाने चलते, खाना सॉरी नाश्ता करने चलते, आधी आईना देऊयात. ब्रेकफास्ट इज रेडी. चलो आम्ही आज चाललेलो आहोत आईना वैक्सीन देण्यासाठी. आई तयार आहात ना? तयार आहे, तयार आहे पक्का.
थोडा भीती पण वाटत आहे. आई आज घाबरलेले आहे, म्हणतात नको ते इंजेक्शन काय करायचं ते. मी सांगितलं असं नका करू आई, घ्या, काही त्याच्याने होत नाही. आमच्या घरामध्ये बरेच जे मोठे आहेत त्यांनी सगळ्यांनी घेतलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं फोन करून आईंना की काहीच नाही, जर आला तरी येतो ताप, नाहीतर नाही येत, त्याच्यामुळे काही काळजी करू नको, घे बिंदास्त इंजेक्शन. असं खूप मनाची आईंची तयारी करून करून आज आईंना फायनली मुहूर्त काढलेला आहे की इंजेक्शन द्यायला घेऊन जायचंय. तर आता आम्ही निघालेलो आहोत, अगोदर आम्ही तिथे पोहोचतो आणि मग रस्त्याने तुमच्याशी गप्पा होणारच आहेत. ड्रायव्हर आता चेंज झाले, चेंज बरं का. ओवीचे बाबा आता ड्रायव्हर सीटवरती आहेत आणि मी काय त्याच्या बाजूला बसतात ते क्लिनर ना. आता तुम्ही सगळेजण म्हणतील ओवीला कशाला घेऊन चालले आहेत, पण आता ओवीला एकटा कसं ठेवायचं. कल्याणी बोलत होती का येऊन थांबते असं, पण तिचं कसं ये जा जा होईल ना आणि मग तेवढ्यात नवलेश पण आला, तर मग आम्ही म्हटलं ओवीला घेऊन जाऊया. पण ओवी गाडीतच बसणार आहे नवलेश बरोबर, मी आई आणि रोहन आम्ही तिघ जण उतरणार आहेत. तुला कसं इंजेक्शन पाहिजे, तिकडे लहान मुलं गेले की त्यांना पण इंजेक्शन देतात. इंजेक्शन आली आतमध्ये आजी बसली का मग बघ आजीचं इंजेक्शन. ते मी रेकॉर्ड करीन आणि तुला दाखवीन, चालेल. ओवी ते मनोहरला रस्त्याचं काम चालू आहे वाटतं बघा, दरवर्षी हो दरवर्षी काम करतात नाही, पण आता यावर्षी चांगला रस्ता बांधतायत. ते डांबरीकरण केलं ना नवलेश, तर रस्ता परत बांधावा लागतो. हे सिमेंटचं केलं आहे ना, काँक्रीटचा रस्ता चालेल, 7-8 वर्ष चालतो. आमच्याकडे काय बंदच नाही असं वाटतंय बघा, दुकानं सगळी मनोहरला तर सगळी दुकानं उघडी आहेत ना बाबा, ना सगळी दुकानं उघडी आहेत, सगळी अख्खा बाजार चालू आहे मनोहरला. तर हा बाबा बघ हे बघ ग्रामीण रुग्णालय, इकडचा रस्ता बघा कसा आहे, एकच गाडी जाणार. आईना 60 वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत, पण 1 एप्रिल पासून 45 वर्षाच्या पुढच्या व्यक्तींनाही लस द्यायला सुरुवात केली आहे, म्हणून आज आईना घेऊन चालले मी. तिकडे भेटला ते बाहेर टाकूया, रस्ता बघ कसा आहे. दादा शाळा कुठे आहे, शाळा कुठे आहे, इथे का पुढे हेच असेल काय, कोविड लसीकरण केंद्र. हा कोविड लसीकरण केंद्र, मला पण बनवायची बाबा वारली पेंटिंग. आता आम्ही पोचलो आहेत आणि जातोय आता शाळेत इंजेक्शन घ्यायला. ओवीच्या बाबा पुढे गेलेत इन्क्वायरी करायला. आई काय झालं, काय झालं, काय टेन्शन आहे का घेऊ, चला. मी आता आईना मध्ये घेऊन आली आहे. काय झालं आई, इंजेक्शनला घाबरत आहे, कशाला घाबरत आहे, कोणाच घाबरत नाहीत इंजेक्शनला. मग आपल्यासाठीच आहे ना, घेतलंच पाहिजे. टेकून बसा मागे, रिलॅक्स, टेन्शन नका घेऊ. काय बीपी डायबिटीस वगैरे काय आहे का? बीपी आहे बस, बाकी काय नाही. नाश्ता केलाय ना? हो भरपूर मस्त, काहीच प्रॉब्लेम नाही. झालं देऊन इंजेक्शन? झालंय देऊन इंजेक्शन. तुमचं इंजेक्शन देऊन झालेलं आहे. थोडासा इंजेक्शनचा त्रास होऊ शकतो, हात जड होऊ शकतो, डोकं दुखू शकतं किंवा तापही येऊ शकतो. बाजूच्या रूम मध्ये ऑब्झर्वेशन साठी अर्धा तास बसायचं आहे, तिकडे तुम्हाला मेडिसिन देते, ते मेडिसिन जेवल्यानंतर घ्यायचं आहे. रिलॅक्स राहा. आईंचं आताच वॅक्सिन देऊन झालेलं आहे. आता माझ्याबरोबर आहे डॉक्टर अभिजित खंदारे, हे आहेत तालुका हेल्थ ऑफिसर. नमस्कार. आणि या आहे डॉक्टर स्मिता साळगावकर. कसा रिस्पॉन्स येतो सगळ्यांचा? नमस्कार. पालघर तालुक्यामध्ये तसा मिक्स रिस्पॉन्स आहे. जे अर्बन पॉकेट्स आहेत जिथे शहरीकरण आहे तिकडे खूप चांगला रिस्पॉन्स आहेत, लोक येऊन वॅक्सिन घेत आहेत. परंतु जे रुरल पॉकेट्स आहेत जे गाव पातळीवरती तिकडे थोडासा कमी रिस्पॉन्स आहे. तर जर पालघर तालुक्यामध्ये बघितलं तर पालघर शहरामध्ये, बोईसर शहरामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आहे, लोक आवर्जून येत आहेत लसीकरण घ्यायला. परंतु हा जो मनोर भाग आहे
इकडे थोडासा कमी रिस्पॉन्स आहे. तर माझं जनतेला आव्हान आहे की 45 वरची आपली जे वयोगट आहे ते जास्तीत जास्त लोकांनी त्यांचं वॅक्सिनेशन करून घ्यावं आणि या कोरोनाच्या सेकंड वेव्हमध्ये आपला जो मृत्यूदर आहे किंवा केस फॅटॅलिटी रेट तो आपला कमी ठेवण्यासाठी वॅक्सिनेशन हे एक इम्पॉर्टंट टूल आहे. सगळ्यांनी येऊन वॅक्सिनेशन करून घ्या. त्याची प्रोसिजर कशी आहे? वॅक्सिनेशनला येताना दोन पद्धती आहेत. एक तर ज्याला वॅक्सिन घ्यायचं आहे तो सेल्फ रजिस्ट्रेशन करू शकतो. covin.gov.in त्यांचं मोबाईल नंबर आधार कार्ड वगैरे भरून सेल्फ त्यांचा स्लॉट बुक करू शकतात. ही एक प्रोसिजर आहे. दुसरं प्रोसिजर आहे की वॅक्सिनेशन साईटवरती स्पॉट रजिस्ट्रेशन करायचं. त्यांनी त्यांचं आधार कार्ड घेऊन यायचं, त्यांनी स्वतः यायचं आणि त्यांचं स्पॉट रजिस्ट्रेशन करून मग त्यांना आपण इथे तीन प्रकारचे कक्ष असतात. एक वेटिंग रूम असते, दुसरं एक त्यांचं व्हेरिफिकेशन होतं की ते 45 अबव आहेत की नाही. त्याच्यानंतर मग वॅक्सिनेशन रूममध्ये वॅक्सिनेशन होतं, तर त्यांना लस दिली जाते. त्याच्यानंतर त्यांना एक हाफ ॲन आवर ऑब्झर्वेशन रूममध्ये ठेवलं जातं की वॅक्सिन नंतरच काही प्रॉब्लेम नाही डेव्हलप होणार. एक हाफ ॲन आवरचा विंडो पिरियड आहे. त्याच्यानंतर मग त्यांना आपण सोडून देतो. लोकांनी कुठलीही डाऊट्स किंवा र्युमर्सवरती विश्वास न ठेवता लवकरात लवकर त्यांचं सगळ्यांचं वॅक्सिनेशन करून घ्यावं. आता जे आपले डेथ्स आहेत कोविडमध्ये हे मॅक्झिमम 60-65 वरच्या लोकांचे होत आहेत. तर या लोकांनी ज्यांना मॉर्बिडिटी आहे, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, यांनी प्राधान्याने त्यांचं वॅक्सिनेशन करून घ्यावं. वॅक्सिनेशननी आपण हे नाही गॅरंटी देऊ शकत की कोविड होणार किंवा नाही, पण डेफिनेटली त्याची जी डिसीज सिव्हिअरिटी आहे की त्याचं जे भयानक रूप आहे आजाराचं ते नक्कीच कमी होईल आणि नक्कीच मृत्यू कमी ठेवण्यामध्ये आपल्याला वॅक्सिनेशन खूप मदत करणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी खासकर 60 आणि आता तर 45 पण आपण सांगितलेलं आहे तर ह्यांनी वॅक्सिनेशन स्वतःहून पुढे येऊन करून घ्यावं. काळजी कशी घ्यायची आता? तरी लसीकरण जरी झालं असेल, लस घेतली असेल, तरी लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे. कारण इन्फेक्शन होऊ शकतं, सिव्हिअर होणार नाही पण होऊ शकतं. त्याच्यासाठी सगळ्यांनी मास्क वापरला पाहिजे, सॅनिटायझर म्हणजे हँडवॉशिंग किंवा सॅनिटायझर वापरला पाहिजे आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणजे गर्दीचे ठिकाणं टाळणे किंवा लग्न समारंभ किंवा हे जे गर्दी आहे अशी ठिकाणं त्यांनी टाळली पाहिजे. बाजार वगैरे जे असतात हे त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे असं काही नाही का तुम्ही जर वॅक्सिन घेतलं आहे तर तुम्हाला कोरोना होणार नाही. फक्त एवढंच की त्याची जी तीव्रता आहे ती कमी होईल, तुमची इम्युनिटी वाढणार आहे, पण तुम्हाला जी काळजी घ्यायची आहे ती घ्यायचीच आहे. बरोबर डॉक्टर? येस येस. सर, मी असं ऐकलं की वॅक्सिनचे काही प्रकार आहेत, तर आपल्या इकडे जिल्ह्यामध्ये किती प्रकारचे वॅक्सिन आहे? सध्या पालघर जिल्ह्यामध्ये दोन प्रकारचे वॅक्सिन अवेलेबल आहेत. एक आहे कोविशिल्ड आणि एक कोवॅक्सिन. काही साईट्सच्या ठिकाणी कोविशिल्ड आपल्याला प्राप्त आहे आणि काही ठिकाणी आपण कोवॅक्सिन सुरू केले. आता आज या मनोर भागामध्ये आपण कोवॅक्सिनचं वॅक्सिनेशन देत आहोत. कोवॅक्सिन हे फर्स्ट डोस घेतो आणि त्याच्यानंतर जो सेकंड डोस आहे तो 28 घ्यायचा असतो. आणि कोविशिल्डमध्ये जो सेकंड डोस आहे तो 42-56 म्हणजे सेकंड डोस थोडंसं लेट घेतल्यावर त्याची एफिकसी बेटर आहे असं एक ट्रायल्समध्ये प्रूव्ह झालेलं आहे. तर कोविशिल्डचा सेकंड डोस थोडासा आपण लेट घेऊ शकतो, परंतु कोवॅक्सिनचा सेकंड डोस आपण 28 नंतर घेऊ शकतो. दोन्ही वॅक्सिन चांगले आहेत, दोन्हीचे क्लिनिकल ट्रायल झालेले आहेत, दोन्ही वॅक्सिन तेवढेच इफेक्टिव्ह आहेत. तर या प्रकारे दोन प्रकारचे वॅक्सिन आपल्या जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहे. आता सरांनी जसं सांगितलं की कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन असे दोन वॅक्सिन वेगवेगळे आहेत, तर मॅडम जे वॅक्सिन घेणार आहेत त्यांना कसं कळेल? आम्ही त्यांना कोणती लस दिली आहे ते आम्ही त्यांना सांगतो. निरीक्षण कक्षामध्ये आमच्या आशा आणि BF आहेत, ते त्यांना सर्व माहिती देतात. बरोबर. हे तुम्ही व्यवस्थित आवर्जून लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही वॅक्सिन घ्यायला जातात त्यावेळेस तुम्ही कोवॅक्सिन घेताय की कोविशिल्ड घेताय हे लक्षात ठेवा. जे 45+ एजचे आहेत त्यांनी आवर्जून लसीकरण घ्या. आता डॉक्टरांनी सांगितलं, मॅडमनी आणि सरांनी दोघांनी सांगितले की कशाप्रकारे आपल्याला काळजी घ्यायची आहे, तर गर्दी करू नका मुळात. आणि आपल्या घरामध्ये जे कोणी वयस्कर असतील त्यांना पहिलं आणा, त्यांना पहिलं प्राधान्य द्या आणि गर्दी करू नका. आलात की? आणि तुम्ही सगळ्यांनी लसीकरणाला नक्की या. नमस्कार, सगळ्यांचं इथे आज स्वागत आहे. आपण सगळे लसीकरणासाठी आलेले आहेत. आपल्याकडे 17 गेल्या महिन्याच्या 17 आपण लसीकरण चालू केलेलं आहे. आपल्याकडे कोरोनावर दोन प्रकारच्या लसी दिल्या जातात, एक कोविशिल्ड आणि एक कोवॅक्सिन. तर आज आपण इथे तुम्हाला जी लस दिली गेली आहे ती कोवॅक्सिन नावाची लस आहे. आज तुम्ही लस घेतल्यापासून ते 28-42 अंतराने, म्हणजे 28 तुमच्या लसीला पूर्ण झाले, एक महिना झाला की 1.5 अंतरापर्यंत तुम्ही दुसरा डोस घ्यायचा आहे. ही लस घेतल्यानंतर थोडंसं रिॲक्शन येईल, कोणाला डोकं दुखेल, कोणाला मळमळल्यासारखं होईल, उलटीसुद्धा होईल, ताप येईल, हात जड पडेल. घाबरायचं कारण नाही, कारण ही नवीन लस असल्यामुळे थोडंसं रिॲक्शन आपल्याला दाखवेल. अर्धा तास झाल्यानंतर तुम्हाला गोळी दिली जाईल, ती गोळी तुम्ही घरी जाऊन घ्यायची आहे. जेवणानंतर
दुसरं म्हणजे आपण लस घेतली म्हणजे आपल्याला कोरोना होणार नाही हा भ्रम आपल्या मनातून काढून टाकायचा. कारण कोरोना हा आपण काळजी घेतली नाही तर आपल्याला होऊ शकतो. आपल्याला मास्क वापरायचा आहे, हात सॅनिटाईज करायचेच आहेत, वेळोवेळी हात स्वच्छ धुवायचे आहेत आणि आपला आहार उत्तम ठेवायचा आहे. आपल्या वयानुसार आपल्याला आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे. धन्यवाद. ही गोळी जेवण करून घ्यायची आहे. तुम्हाला जर काही त्रास वाटला, तुम्हाला हात थोडंसं डोकं दुखल्यासारखं वाटलं तर ही गोळी तुम्ही घ्यायची. हात जड वाटला, दुखत असेल ना, तर बर्फ लावायचा, गरम पाण्याने शेकायचं नाही. थँक्यू. वेलकम. जरा हात थोडा जड झाला, एवढंच माझा हात थोडासा जड झाला. हात थोडा जड झालाय. घरी जाऊन जर आता बर्फ लावला की मम्मीला बरं वाटेल. नाही ती बोलली काहीतरी थोडंसं खाऊन घ्या. आले का जाऊन तुम्ही? हो जाऊन आलो. अरे आली, किती वेळ गेला ना. कमी वेळ गेला. बघितल्यात ना किती सोपं आहे लस घेणं. जे वयाच्या 45 वर्षाचे जे पुढचे आहेत त्यांनी नक्की येऊन लस घ्या. आणि कसं माहिती का, आपण म्हणतो की मी आज घेतो, उद्या घेतो, परवा घेतो. परवा येणार आहे, पण आपण असलो तर तो परवा आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर जेवढा जसा तुम्हाला वेळ मिळतोय आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जावा. आणि अगदी फुकट आहे ही लस. फक्त आपल्याला थोडासा आपल्याला वेळ द्यायचा आहे, बाकी काहीही द्यायचं नाही आहे. थोडासा इंचा हात जड वाटतोय. सिस्टरनी सांगितलं की त्याच्यात थोडासा माझा, पण त्यांनी आता गोळी दिलाय. घरी जाते, काहीतरी थोडं खाते आणि गोळी घेते आराम. आणि थोडासा बर्फ लावला की होणार, कारण की आपण लहान मुलांना कसं इंजेक्शन वगैरे दिलं की लसीकरणाचं की मग त्याच्यामध्ये त्यांचा पण हात कसा जड होतो, पाय जड होतो, तसंच आहे. बाकी काहीच नाही आहे. पण देताना काहीच नाही वाटलं मला. कळलं पण नाही आईने, आईने वाटलं अजून द्यायचं बाकी आहे. मला वाटलं अजून द्यायचं बाकी आहे, पण आता थोडासा हात जड झालाय. तुम्ही देखील तुमच्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जा आणि लस घ्या. अगदी फुकट आहे ही लस. माझे कुटुंब माझी जबाबदारी. नवलेश, तुझ्या आई बाबांना पण सांग आई फोन करून घ्यायला. आणि आता आमच्याकडे पण जायचं, मावशींना आणि काकांना पण सांगायचंय घेऊन द्यायला. चलो डॅडी चलो.